श्री देवी महात्म्य अध्याय आठवा कथा सात। मेघा ऋषि म्हणाले, हे सुरत राजा, जी गोष्ट सुताने शौनकाला सांगितली व जी मार्कंडेयने शिष्यांना सांगितली तीच मी तुम्हाला सांगत आहे। चंडमुंड रणात पडले, पुष्कळ सैन्य नष्ट झाले, उरलेले सैन्य शुंभाकडे परत गेले। युद्धाचे भयंकर वृत्त ऐकून शुंभ निशुंभ अत्यंत संतप्त झाले। त्यांनी आपल्या 86 मुख्य सरदारांना बोलावले। युद्ध असे त्यांचे नाव होते। देवीशी मोठे युद्ध करायचे आहे तेव्हा सर्व असुर सैन्य जमा करायचे। त्यात कंबू, कोटीवीर्य, असुर, भौम्र, कालक, गोहर्ज, मरु वंशाचे मौर्य, कालिके असे सर्व निघा, अशी त्याने आज्ञा केली। त्याप्रमाणे कोट्यवधी असुर सैन्य झट निघाले। शुंभही असंख्य महावीर बरोबर घेऊन निघाला। सैन्याच्या गर्जनाने आकाश भरून गेले। सैन्य पाहताच देवीने आपल्या प्रचंड धनुष्याचा टणत्कार केला। आकाश दुमदुमले, भूमी कंपायमान झाली, सिंहाने त्यातच आरोळी ठोकली आणि त्याच वेळी देवीने घंटानाद केला। त्या प्रचंड आवाजाने देवही भयभीत झाले। यातच वाद्यांचा आवाज आणि दैत्यांचा गर्जना यामुळे ब्रह्मांडात हलकल्लोळ माजवला। काली, सिंह, देवी आणि चंडिका यांच्या मदतीला इंद्राणी, कौमारी, वाराही, नारसिंही, ब्राह्मणी, माहेश्वरी, वैष्णवी अशा सर्व देवांच्या शक्ती अचानक त्या रणांगणात प्रकट झाल्या। त्या सर्व देवींचे सैन्य अति प्रचंड युद्धासाठी सज्ज झाले। देवीने शंकराला शुंभाकडे दूत म्हणून पाठविले पण शुंभाने ऐकले नाही। युद्ध सुरू झाले। रक्तबीज नावाच्या दैत्याला घाव बसताच त्याच्या रक्तातून असंख्य रक्तबीज उत्पन्न होऊ लागले। तेव्हा कालीने अशी युक्ती केली की असंख्य रक्तबीज निर्माण होताच कालीने त्यांना वरच्यावर भक्षण करून टाकले। अजिंक्य असा रक्तबीज अशा प्रकारे मरण पावला, असा एकूण कथासार या अध्यायात आहे। अध्याय आठवा। श्री गणेशाय नमा, श्री महासरस्वते नमा, सुरत राजा कृपा पात्रा, मेधायै कवी देवी चरित्र, मार्कंडेय शिष्य पवित्रा। कथा विचित्र सांगतसे, सूत शौनका करी कथन, सर्व ऋषी करीते श्रवण, हीच कथा साधू मा सांगेन, एकाग्र चित्ते श्रवण करा। रणी पडिल्यावरी चंड, मृत्यू पावला असता मुंड, उरले सैन्य जे का प्रचंड, रणी पडले असताही तो दैत्येश्वर शुंभ जाण, तत्काळ झाला क्रोधयमान, तैसा निशुंभाजी आपण क्रोधयमान झाला। ते दोघे प्रतापी केवळ, ज्या पुढे काळी कापे चळचळ, शुंभ बोल अवनी दैत्य बळ, त्या ते सांगता झाला। दैत्यामध्ये थोर थोर 86 मुख्य सरदार, उदायुध नामे असुर किंवा उदायु असती जे, ते आप आपली दळे घेऊन आजे निहोत युद्धा लागून, चंडिकेशी युद्ध निर्वाण करणे आहे रणांगणी। आजी माझे आज्ञे करुणे, निघावे शस्त्रास्त्रे घेऊन, पाठी मागे न राहावे कोणी, हीच आज्ञी समस्त। कंबू संख्येचे असुर 84 महासरदार, अथवा जे कंबू नामे दैत्येश्वर राजा म्हणती आपणा, जे युद्धी महादुर्धर, प्रलय रुद्रासारिके क्रूर, असंख्य सेनेचे अधिकार, एक एका जवळीके, ते सर्व आपले सैन्य घेऊन आजे निघेत युद्धा लागुनी, शस्त्रास्त्री युद्ध सर्वाने चंडिकेशी करावे। दैत्य कुळे 50 प्रबळ, कोटी वीर्य नाम केवळ, अथवा 50 ओढी सगळ, असुर कुळे जाणावी। कोट भेद गुरुनी अर्ध, तो ते काढिला यथार्थ, ज्यासी ये संशय त्याने भाष्यार्ध, अवलोकन करावा। असो 50 कोटी असुर कुळ, तितुके ही राजे सगळ, महापराक्रमी केवळ, दैत्य दुर्धर काळासी, असंख्य सैन्याचा अधिकार, एकाएकाशी असे साचार, तियाजी निघोत सत्वर युद्धालागी सज्जोनिया। धोम्र नामाचे दैत्याद्भुत, त्याची कुळे असते शत, ती युद्धालागी सत्वर निघोत, माझी आज्ञा करुनिया। एका कुळाची संख्या केवळ, एकोत्तर शत राजे सगळ, तो सर्व आप्तांचा मेळ, कुळ ऐसे म्हणती दया।
कूल पुरुष दुसरार्ध समुदाय म्हणते यथार्थ असुर शुंभ बोलिला समर्थ तुझे ऐका सर्वही कलकाचे वंशी झाले कालक नामा ते पावले जे काळा ते कथू लागले होते पळसी म्हणून एक कालक महासुर युद्ध निगोत सत्वर स्वसैन्य घेऊन आभार चंडिकेशी झुंजवया दुर्धयाचे वंशी जन्मले दौर्य ऐसे नाम बावले आजी युद्धे निगोत बले सैन्यासहित बुल्या जे मरुवंशी जन्मती मौर्य नामा ते बावती हे युद्धा निगोत निष्ठिती अजी आपुल्या सैन्यानिशी जे कालिका वंशी उत्पन्न कालिके नाम भीजन हे सर्वे असुरागण युद्धालागी निगोत की हे जी आज्ञा समस्तासी युद्धासी निघावी वेगेसी घेऊनी अपार स्वसैन्यासी देवी सयुद्ध करा या परी सर्वाज्ञापुन असुरपती शुंभ जाण जयाचे भयकृत शासन तो ही निगता झाला असंख्यात महावीर घेऊन निघाला सत्वर चतुरंग सेना अपार अंत नाही मोजिदा ते सैन्याती भयंकर अनेक मायावी असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालविले असंख्य असुर घेऊनी शुंभासुराला युद्धा लागुने ऐसे चंडकीने पाहुनी टनत्कार करीती झाली देवी धनुष्याचा टनत्कार तिने भरले सर्वांबर भूमीशी कंप सुटला दोर शेष धरू शकेना त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी त्यात घंटानाद ते काळी करीती झाली जगदंबा धनुष्य सिंह घंटाचा धणे नाद भरिला दिग्गजगारणे तो नाद ब्रह्मांडे ऐकोणे देव भयभीत झाले तेव्हा परसोनिया मुख चामुंडा देवती झाली हग भयभीत 14 लोक होते झाले ते दवा त्यात वाद्याचे घनचक्र दैत्याच्या गानेवार दिग्गज शेष काळ समुद्र टाकू पाहती मर्यादा देवी सिंहकाली चंडिका अवघे मिळून या देगा महाक्रोधे दैत्य सकाळी का नाश इच्छिती झाली त्यानंतर नरेंद्र जाण जे होते झाले वर्तमान सांगतो मी तुझ लागून एकाग्र चित्त अवधारी सर्व दैत्याचा व्हावा नाश व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष म्हणून शक्ती अवकाश सर्व देवांच्या घातल्या ते ज्या देवाचे जैसे रूप बळ तैसेच त्यांची शक्ती केवळ हरिहर ब्रह्मादी सगळ शक्ती रूपे पातले इंद्र स्कंद वराह नरसिंह याही देवांच्या शक्ती सर्व घेऊन आपापले वैभव रूपभूषण वाहनादी चंडिकेशी सहाय्य होऊन करावे दैत्याचे निर्मूलन यास्तव शरीरापासून निघून युद्धा लागी पातल्या हंसयुक्त विमाने बैसली स्फटिक माला हस्ती धरली कमंडुलने शोभा दाविली एक हस्ती जे ज्या ऐसी ब्रह्म शक्ती ब्राह्मणी ब्राह्मी म्हणती ते लागुनी चतुर्मुख रूप धरुणी युद्धा लागी आली असे माहेश्वरी शक्ती जाण वृषभारूढ आली होऊन एक हस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली सर्पाची वलय भूषणे बहुत चंद्ररेखा वाळी शोभत युद्ध करावे दैत्याव्रत म्हणून इती झाली कुमाराची शक्ती जाण षणमुखे शोभे आपण हस्ती दिव्य शक्ती धरुण मयुरावरी बैसली ती स्कंदाचे रूप धरुणी देवीशी सहाय्य झाली येऊनी असुराच्या वधाला गुणी येती झाली कौतुके तैसेचे वैष्णवी शक्ती गरुडावरी झाली बैसली शंख चक्र गदा शार्द भाती खड्गधारी पातली यज्ञवराचे रूप दान हित झाला नारायण शिवारा ही शक्ती आपण इती झाली युद्धाशी नारसिंही नरसिंहाची शक्ती इती झाली साची जीचे जटेने तडितांची रिचवली नक्षत्रे निघाल्या तेजाच्या त्या ह्या तिने विजा धाती गरुणिया दैत्य दळती ठाईचे ढाई पळू लागले सर्वही वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरावत रूढ शोभती सहस्र नेते विरजती शक्र जैसे तैसे ऐसी या प्रकारे तुझ्या शक्ती मिळाल्या असता निश्चिती येथे प्रकटला उमापती प्रलय रुद्र त्यागावी
सर्व शक्ति सहित दान मिळोनी बोले पंचवदन आता करावे दैत्य हनन चंडिकेत्वा निर्धारे इतुख्यात देवी देहापासून निघाली शक्ती अति भीषण तिचे ही नाव चंडिका जाण अनंत शिवा विष्टित दि ती अत्युग्र शक्ति भारी असंख्यात गर्जना करी मने चतुर मने सदा शिवा उधारी तू तत्व तुम्ही करावे मी असे अपराजिता तू धूम्र जडील तत्वता ईशान शंकर तू अनंता तरी एक आता करावे तू तो होनी जाई वेगी शुंभ निशुंभाचे पार्श्वभागी अति गर्विष्ट दानवा लागी बोध तू वा करावा अनन्य ही जे दानव दया संगी असते सर्व या सर्वासे असम्य भाव होय ऐसे करावे त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पाताळा लागी जावे देवाने यज्ञ भाग सेवावे उचित त्या काळी जीवताची असता असेल तरी हेच तुम्ही कराल नाही तरी मृत्यू वावाल संशय नाही सर्वदा तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल अति दारुण तरी माझ्या शिवा संतापून मास तुमचे भक्षवत का देवीने या प्रकारे सांगून शिवाशी पाठविले जाण म्हणोनी तिचे नामाभिधान शिवदूती झाले ती शिवदूती शिवरूपिणी विख्यात होती झाली जने असो ते वा शिवदावनी दैत्याशी सांगता झाला तुम्ही जावे पाताळाशी इंद्र भोगावे स्वर्गाशी ऐसे ऐकुनी दैत्याशी क्रोध येता झाला युद्ध करवया लागून असंख्यात शस्त्रे सजुनिया येथे होती कात्यायनी येथे वाचले सर्वही राज ऋषींचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र त्यात उत्पन्न झाली पवित्र मनोनी कात्यायनी दी या देवीवरी असुरपदी नाना शरवर्षा वगरिधी शूल परशु चक्र शक्ती हनिती तेव्हा निशंक गुप्त प्रकट युद्ध करीती दैत्य अनेक स्वरूपे धरिती विचित्र असुरी माया दाविती नाना वाहिनी वैसुनिया देवी आपल्या शरे करून सर्व ही टाकी निर्धाळून किंवा देवीची लीला पाहून आश्चर्य करीती सुरवर तैसी जाग्र भागी गाली शूल घाय करी निविकळी खटवांग ताडने दैत्य मेळी प्राण टाकिले क्षणार्धे ब्रह्मशक्तीने जल शिंपून किती एकांचे घेतले प्राण तथापि कमंडलू पूर्ण जल काही आणटेना रुद्रशक्तीने मारून त्रिशूळ विध्वंसिले असुरबळ वैष्णवी चक्र दैत्य तत्काळ असंख्यात न्यूटितसे कुमारीची शक्ती कौमारी शक्ती टाकुनी दैत्य संहारी इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्याटित ते दवा रक्ताचे पूर्वाहती दैत्य पडले नेनो किती मार्ग तेव्हा न चले निश्चिती कबंधी नाचती अपार गजरत अश्व पदाती वीर रक्तपुरी वाहती अपार बारा वाराहीने मारून तुंड प्रहार दैत्य अपार मारिले दाढे करुणी चक्र करुणी वाराही टाकी संवरुणी नरसिंह शक्ती विदारुणी नखे दैत्या मारितसे तैसेच तियेने ते काली असंख्य भक्षिल्या दैत्यावली जिच्या तेजची आय आणली दुग्ध होती क्षण मात्रे नरसिंह शक्तीची गर्जना ऐकुनी दैत्य टाकते प्राणा चंडाटस करीताना दैत्य पडती रणभूमी शिवदूती नादे करुण दैत्य टाकी संवारुण भूमिशी पडले ते भक्षुण निर्मुलस केले सर्वही असो या प्रकारे मातृगण शोभ पावला ती दारुण ऐसे पाहता दैत्य दान पळते झाले दहिशा पळाले पाहुणे असुरराज मग दावला रक्तबीज क्रोधे युद्ध करवया सहज देवी सवे ते धवा त्याच्या शरीरापासूनी जेव्हा रक्तबिंदू पडे मेदनी त्यासारखा दैत्य दर्शनी उत्पन्न होई ऐसा तो हस्तकी गदा घेऊन युद्धाशी धावला न लागता क्षण इंद्रशक्तीने वज्र मारून ताडण केले दयासी तेव्हा सहजचे रक्त पडता भूमी दैत्य उद्भवले तद्रूप पराक्रमी हे शस्त्रे घेऊन युद्ध धर्मी प्रवर्तले सर्वही त्याच्याही देहाबाजूनी निश्चित जितुके रक्त बिंदू पडत जितुके दैत्य होती समस्त रक्त बीजासारिके
याद सारिका पराक्रम क्रोधाने करिति संभ्रम नाना शस्त्रे लक्ष्मी वर्म देवी लागे ताड़िति ऐन्द्रिने वज्र करुण रक्त विजाते मस्तक केले चूर्ण रक्त पड़िताचि सैन्य उत्पन्न रक्त सहस्त्र वीति जाहले वैष्णवी मारी चक्र धरुण इंद्र शक्ति गदेने करीताड़न रक्त पड़ता भूमि से दान असंख्यात होती ते कुमार शक्ति वरा शक्ति रुद्र शक्ति नरसिंह शक्ति चामुंडा अनि शिव दूती युद्ध करिता दाहल्या आप आपुले शस्त्र घेऊन संग्राम करी मातृगण बरे दैत्य असंख्यात भून जग सर्वत्र व्यापिले तेव्हा ऐसे कौतुक झाले स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापले स्थान रीते नाही राहिले त्या त्रैलोक्या माधारी रक्त बीज जिकडे तिकडे पाहुणी देवास पडले जागडे ब्रह्माजी भयचकित वेडे होते झाले सर्वही ऐसे पाहुणी तेव्हा चंडिका काली ते बोलती झाली देवा म्हणे मुखे बसरुने सकळी का रक्त बिंदू ते प्राशन करी रक्तापासून उत्पन्न असुर त्या ते भक्षण करी सत्वर तू तर सांगितला हा प्रकार करिता मरण पावेल तो ऐसे सांगून देवी त्वरित शूल गे भूलनी असे मारित काली मुख बसरुनी गेळीत रक्त बिंदू ते काळी रक्त बिंदू न पडे मही तेव्हा दैत्य अटले सर्वही असंख्यात भक्षिले बाई मुख बसरुनी कालीने एक उरला तो गदा बाते ताडी तादाला देवी ते देवी न गणोनी आत्या ते ताडी ती झाली पुनर्पी त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तगण कालीचे मुखी पडता उत्पन्न मुखात दैत्य झाले त्या ते चावनी काली भक्षित जे जे रक्ताने उत्पन्न होत एवं चामुंडेने समस्त रक्त त्यांचे भक्षिले देवीने शुलादी भान त्यासी मारुनी वाडीला भूमिसी तेव्हा जय जयकार आकाशी पुष्प वर्षावयी झाला सर्व देवा ते हर्ष झाला मातृगणही नाचू लागला रक्त प्राशने मद त्याला होता झाला भाऊ झालो असो या प्रकारे करून केले रक्त बीजाचे हनन आता पुढील अध्यायी मरण निशुंभाचे होईल बई व्यासे जैसे केले वर्णन आणि देवीने जैसे बोलविले तैसे ते निरूपिले संशय नाही सर्वदा याचे करिता श्रवण पठन सर्व संकटे जाते निरसुन श्रवण करी देवी आपण भक्ता जवळी बैसुनिया चंडिके तुझ नमस्कार माझ्या असो तो वारंवार राम तव चरणाचा किंकर शरणागत सद्भावे इति श्री मार्कंडे पुराणे सार्वनिके मन्वंतरे श्री देवी भगवती महात्मे मा सरस्वती व्याख्याते रक्त बीज वधनाम अष्टमध्याय श्री जगदम्बार्प नमस्तु शुभम भवतु बोधस्तु बोल भवानी की जय।